कुणाचं लग्न रोख रकमेमुळे खोळंबतंय, कुणाची पिकनिक खोळंबते, कुणाची शॉपिंग रखडली. पण ज्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल आहेत त्यांचं काय? ज्यांच्याकडे प्लास्टिक मनी आहे त्यांचं काम निभावतंय, पण गरीब रुग्णांचं काय? अशाच गरीब पण गरजूंचा विचार करून नांदेडमध्ये हॅपी क्लब या संस्थेच्या तरुणांनी पुढाकार घेतलाय. रुग्णांच्या नातेवाईकांना 500 आणि 1000 नोटांच्या बदल्यात तेवढेच सुटे पैसे दिलेत. बुधवारी 60,000 रुपये तर गुरुवारी 15,000 रुपयांचे सुटे या सदस्यांनी वाटले. सिव्हिल हॉस्पिटल में फ्री होने के बावजूद भी इन्हें जब खाने पीने के लिए कैंटीन में जाना पड़ता या फिर मेडिसिन के लिए बाहर मेडिकल पे जाना पड़ता तो इनको चिल्लर देने के लिए तो कोई तैयार नहीं था. हैप्पी क्लब के बच्चे जब यहाँ पर सर्वे कर रहे थे तो ये चीज़ उनके सामने आई कि यहाँ पर पेशेंट बहुत ज़्यादा परेशान है. इसलिए हमने ये आज और कल 2 दिन में, कल 60,000 रुपये और आज तकरीबन 10-12,000 रुपये के आसपास हमने इनको चिल्लर क्या साहूकारों के पास से उधार खर्च लेकर इनको चिल्लर तकसीम की. एसटी में कोई चिल्लर लिया नहीं, कुछ नहीं. हमारा हम दवाखाने को आए वाले, हमारा पेशेंट आया वाला है और हम चिल्लर के वास्ते आप यहाँ आए. हाँ, यहाँ के लोगों ने दिए. 100 रुपयाची सुट्टी घ्यायचे असले तर मग कोणाला महागावला गेलं तरी देना झालेत. तर हे आज यांनी दिलेत, झालं तर ह्याच्यामुळे झालं ते एकदम. या क्षणाला डॉक्टरांपेक्षा सुटे देणाराच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देव ठरतोय. नांदेडहून सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.